तारखेला आपल्या या मतदारसंघामध्ये होम पिचवरती उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेला असं जनसामान्यांचं मत आहे की प्रतिउत्तर म्हणून उत्तर सभा आपली घेतली जाते. भविष्यामध्ये राजकारणामध्ये या तुमची सभा घेतल्यानंतर काय बदल दिसतील का? नाही, मुळात 2019 दापोली मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी बदल घडवून आणला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसैनिकांनी पाडलं, दापोली मतदारसंघावरती पुन्हा भगवा फडकवला. गेल्या 5 ज्या पद्धतीने सभा घेतली गेली, जी तिथे भाषणं केली गेली, ज्या तिथे वल्गना केल्या गेल्या, त्याला उत्तर म्हणण्यापेक्षा दापोली मतदारसंघामधला किंवा कोकणामधला सन्माननीय उदयजी सामंतसाहेब असतील दापोली मतदारसंघाचं, मी आमदार असेल, आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही आज काम करतो, उदयजी महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, रामदास भाईंसारखं नेतृत्व आमच्याकडे आहे, सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, आम्ही फक्त आम्ही नेते मंडळी आम्ही आमदार त्यांच्यासोबत गेलो आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत, शिवसैनिक आमच्यासोबत आहे, असं जे संभ्रम निर्माण केला जातो त्यांच्यामार्फत, त्याला खऱ्या अर्थानं उत्तर शिवसैनिक उद्या देणार आहेत असं मी म्हणेन. हे उत्तर आमचं नाही आहे, उद्याची सभा हे शिवसैनिक गाजवतील, उद्याची सभा हे कार्यकर्ते गाजवतील. दापोली मतदारसंघामधील कार्यकर्ते असतील, कोकणामधील शिवसैनिक असतील, माझ्या मतदारसंघामधले शिवसैनिक असतील, त्यांचा उत्साह हाच मला वाटतं त्यांच्या झालेल्या 5 सभेचं उत्तर असेल. या दोन्ही सभेचा प्रश्न एक पुढे येतो की जो क्राऊड असणार आहे, गेल्या सभेचा क्राऊड आणि आत्ताचा क्राऊड, जसं तुमचे कार्यकर्ते म्हणत आहेत की 50,000 संख्येने कार्यकर्ते उपस्थित असतील, तसं विरोधकसुद्धा म्हणत आहेत, त्यातले जे प्रॉपर कार्यकर्ते किती असणार हे त्या सभेवर त्यांनी यायच्या अगोदर कसं ठरवलं? मुळात त्यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये कराडच्या गाड्या कशा काय आल्या, सांगलीच्या गाड्या कशा आल्या, ठाण्याच्या गाड्या कशा आल्या, मुंबईच्या गाड्या कशा आल्या, त्यानंतर सिंधुदुर्गच्या गाड्या कशा आल्या, ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. उद्याच्या दिवशी कळेल आपल्याला. शेवटी आपण देखील पत्रकार आहात, महाराष्ट्राची जनता पाहते. उद्या तिथे येणारा जो कार्यकर्ता असेल, तिथे येणारे शिवसैनिक असतील, तिथे येणारे लोक असतील, हे त्याचं उत्तर देतील ना. मी काही बोलण्यापेक्षा, आज काही बोलण्यापेक्षा, उद्याच्या होणाऱ्या सभेच्या नंतर जे काही तिथे माहोल बघायला मिळेल, जे काही कार्यकर्ते आपल्याला तिथे आलेले बघायला मिळतील, 90% जनता ही दापोली मतदारसंघामध्ये असेल. आणि अर्थातच शिंदेसाहेबांचं महाराष्ट्रामध्ये वाढती लोकप्रियता कोकणासाठी, आता सन्माननीय उदयजी सामंतसाहेबांनी आता फक्त रत्नागिरी जिल्ह्यापुरता आकडा दिला आहे, कोकणासाठी विविध योजना ज्या शिंदेसाहेबांनी राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि अतिशय चांगले महत्त्वाचे निर्णय जे शिंदेसाहेब घेत आहेत, त्यांची वाढती लोकप्रियता हे बघता कोकणातील देखील तिथे जनता तिथे येईल. परंतु खेडमध्ये गोळीबार मैदानामध्ये येऊन रामदासभाईंना आणि आमदार म्हणून मला जे आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला, त्या आव्हानाला उत्तर हे शिवसैनिकच उद्या देतील.